नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. नाशिकमध्ये जर बघितलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत मांडली गेली. मात्र या ठिकाणी अपक्ष उमेदवार असलेले विवेक कोल्हे यांनी देखील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जी आहे ती लढत आणि मोठं आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. आपल्यासोबत स्वतः विवेक कोल्हे आहेत. भैया, काय सांगाल, आज निकाल येणार आहे? निश्चितपणाने आज निकाल आहे आणि चांगल्या पद्धतीचा निकाल, ऐतिहासिक असा निकाल या नाशिक शिक्षक मतदारसंघातील मतदार देतील अशी मला खात्री आहे. हां, एकंदरीत महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक आव्हान आपल्यासमोर होतं. अपक्ष आपण लढत देत आहे त्यांना, मतदारांचा कौल काय वाटतो, कशा पद्धतीने असेल, काय आपल्याला अपेक्षा? महायुतीमध्ये दोन उमेदवार एव्ही फॉर्म दिले गेले होते. महाविकास आघाडीत देखील सुसूत्रता नव्हती. ऐनवेळी आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळं अनेक नाराजी त्या ठिकाणी होती आणि दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या ह्या नाराजीचा फायदा अपक्ष म्हणून निश्चितपणाने मला झालेला आहे. शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच पद्धतीने शिक्षकांनी भरघोस मतांनी माझ्या पाठीशी आशीर्वादरूपी मतदान केलेलं आहे अशी मला खात्री आहे. आणि आजचा निकाल अनेक इतिहास रचणारा निकाल राहील अशी मला खात्री आहे. आपल्याला अनुभव नाही आहे असा आरोप आपल्यावर केला गेला, त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपण कुठेतरी त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न माहीत नसताना ही निवडणूक लढवत आहे असं देखील सत्ताधारी किंवा विद्यमान आमदारांनी आपला आरोप केला होता. हे दुर्दैव आहे, अशा पद्धतीची निवडणुकीची पातळी खालवण्यात आली. विरोधकांना पप्पू म्हणून त्या ठिकाणी संबोधित केलं, शिक्षकांना गुलाम करू असं सांगितलं. अशा अनेक गोष्टी या निवडणुकीमध्ये घडल्या आणि उघड्या डोळ्यांनी ते शिक्षक बघत होते. कुटुंबातील शिक्षक नसतानाही आमदारांसहित सूनबाई, मुलगा, बायको सगळेच शिक्षक दाखवण्यात आले. अशा पद्धतीचं शिक्षण नसतानाही त्यांनी स्वतःला शिक्षक दाखवणं किंवा बोगस शिक्षक भरणं, त्याच्यामुळे ही शिक्षकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. बोगस शिक्षक विरुद्ध खरे शिक्षक, अपमान विरुद्ध स्वाभिमान, गुलाम विरुद्ध स्वाभिमान, खोटं विरुद्ध खरं, सत्याची लढाई होती ही. त्याच्यामुळं निश्चितपणाने सत्याचा हा विजय होईल. सत्ता विरुद्ध सत्य अशी लढाई होती आणि सत्याचाच विजय होईल अशी मला खात्री आहे. निवडणुकीच्या दिवशी आपण अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या, त्या ठिकाणी बोगस मतदारांच्या देखील आपण अनेक प्रकरणं त्या ठिकाणी बघितले, आपण ते मीडियासमोर माध्यमांसमोर आणले होते, त्या संदर्भात नेमकं काय सांगा? निश्चितपणाने त्या ठिकाणी स्वतः तोंडाने शिक्षक त्या ठिकाणी जे बोगस होते त्यांनी सांगितलं, मी 2 वर्ष झाले लागलो, या ठिकाणी 3 वर्ष कमीत कमी आपण शिक्षक असल्याचं दाखला लागतो. खोटे दाखले काही मुख्याध्यापकांकडून देण्यात आले, त्याबद्दल आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करतो आहोत. ईमेलद्वारे आम्ही काही शेकडो नावं त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसरला देखील पाठवलेले होते, परंतु त्या ठिकाणी ते अटॅस्टेड होऊन यादीत नाव आले असल्या कारणास्तव त्यांनी कारवाई केलेली नाही. परंतु ही सगळी प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. मतदानादेखील नंतर जे अशा पद्धतीचे बोगस शिक्षक होते त्यांच्यावर आम्ही कायदेशीर ही कारवाई करणार आहोत हे मात्र निश्चित. म्हणजे ही निवडणूक पैशांचं वाटप किंवा पैठण्यांचं वाटप याने देखील मोठी चर्चेत आली होती, या संदर्भात तुम्ही आपण काय सांगा? निश्चितपणाने दुर्दैवी आहे अशा पद्धतीचं शिक्षकांना प्रलोभन खरं तर दाखवण्यात आलं आणि त्याहून जास्त दुर्दैव म्हणजे शाळेत जाऊन ह्या पद्धतीचं शिक्षण संस्था चालकांनी असं शाळेत जाऊन अशा पद्धतीचे प्रकार केले, ते होणं अपेक्षित नव्हतं. आणि त्यामुळं कुठंतरी शिक्षक सत्सत्विवेक बुद्धीने याचा विचार करून मतदान करतील अशी मला अपेक्षा आहे. मतदान झालेलं आहे. आपल्याला काय वाटतं, पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे, आपल्याला काय वाटतं नेमकं निकाल काय येईल, कशा पद्धतीने निकाल लागेल? ज्या पद्धतीने प्रतिसाद आलेला आहे त्या पद्धतीने निश्चितपणाने मला शाश्वती आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान हे माझ्या बाजूने झालेलं आहे. आणि शिक्षकांचं प्रेम वडीलधारे असतील, युवक असतील, महिला भगिनी असतील, सगळ्यांनीच भरभरून त्या ठिकाणी माझ्यावर मतांचा वर्षाव केलेला आहे आणि चांगला किंवा आश्चर्यजनक निकाल हा लागेल हे मात्र निश्चित. आपण म्हणतोय आश्चर्यजनक निकाल लागेल असं म्हणता येईल का? जे जो छुपे जे पाठिंबे आपल्याला होते कुठेतरी त्याचाही फायदा होईल असं वाटतं? निश्चितपणाने राजकारणामध्ये कुठल्याही पक्षात राजकारणी जेव्हा येतात तर समाजात काहीतरी चांगलं करावं या हेतूनच येतात आणि त्या हेतूनच त्यांनी या निवडणुकीकडे बघितलं. हे 100% सुशिक्षित मतदार या निवडणुकीमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांनी देखील विचारपूर्वकच मतदान केलेलं आहे याची मला खात्री आहे. आणि त्याच पद्धतीने छुपे सगळे चांगले हित किंवा चांगले लोक राजकारणात
आले पाहिजे अशा हेतू ठेवणारे सगळ्यांचीच मला मदत झालेली आहे. मग विजयाचा नेमका किती विश्वास? विजयाची 100% विजयाची मला खात्री आहे. ज्या पद्धतीने निवडणूक रंगली किंवा गेली पुढे त्यामध्ये निश्चितपणाने विजयाची खात्री मला आहे, हे मात्र नक्की. नक्कीच. हे होते अपक्ष उमेदवार विवेक कुल्हे. जो निकाल येईल तो माझ्याच बाजून येईल. महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, अनेक प्रश्नांवर त्यांनी निवडणुका लढवल्या गेल्या. मात्र कुठेतरी ही सत्तेविरुद्ध सत्ता अशी निवडणूक होती, त्यामुळे गुलामीविरुद्ध स्वाभिमान अशी लढाई होते. त्यामुळे कुठेतरी ही लढाई सत्याच्या बाजूने लागेल, स्वाभिमानाच्या बाजूने लागेल. त्यामुळे मला विजयाची खात्री असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी विवेक कुल्हे यांनी आपल्यासोबत बोलताना दिली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.